समाजामध्ये अशी काही मंडळी असतात की जी मंडळी तुमच्या गळ्यामध्ये गळे घालतील तुमच्याशी आपलेपणानं वागतील तुमच्याबरोबर प्रेमानं वागतील पण हीच मंडळी एक दिवस आपला गळा कापतील असं आपल्याला स्वप्नातही वाटत नाही पण हे वास्तवामध्ये घडलेलं आहे अशी अनेक उदाहरणं आपल्यासमोर घडलेली आहेत तर आज आपण उदाहरण पाहणार आहोत रेखा जरे यांच्या हत्याकांडाचं जी माहिती आत्ता उपलब्ध आहे आत्तापर्यंतची जी माहिती आहे ती माहिती आत्ता तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न करतोय तर अहमदनगर जिल्ह्यामधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या आणि यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा नाव आहे रेखा भाऊसाहेब जरे आता रेखा जरे यांना पुण्यामध्ये डॉक्टरांची वेळ मिळालेली होती तपासणीची वेळ मिळालेली होती तारीख होती तीस नोव्हेंबर दोन हजार वीसला दुपारी बारा वाजताची आणि तपासणारे डॉक्टर होते डॉक्टर सचिन तपस्वी तर यांनी ठरवलं म्हटलं की आता मग तीस नोव्हेंबरला आपल्याला सकाळी इकडून निघावं लागेल कारण बारा वाजता तिथं डॉक्टरांकडे पोहोचायचं आहे आणि मग यांनी ठरवलं सकाळी सात वाजता निघायचं त्यांनी सेंट्रो कार काढलेली आहे त्यांची त्या सेंट्रो गाडीचा नंबर आहे एम एच बारा ई जी एक्क्याण्णव शेहेचाळीस ही गाडी काढली आता त्या गाडीमध्ये स्वत रेखा जरे त्यानंतर त्यांच्या मातोश्री सिंधुबाई सुखदेव वायकर त्या पाथर्डी या ठिकाणच्या माळी बाभुळगाव इथले आहेत आणि त्याचबरोबर ते त्यांचा मुलगा कुणाल जरे आणि महिला बालकल्याण अधिकारी विजयमाला रमेश माने अशा पद्धतीचे हे चार जण त्या गा काड गाडीमध्ये त्या कारमध्ये बसलेले आहेत आणि ती गाडी आता पुण्याच्या दिशेनं निघालेली आहे सकाळी साधारणपणे साडे दहाच्या आसपास ते येरावड्यापर्यंत पोहोचलेत आणि येरावड्यामध्ये विजयमाला माने यांना त्यांनी तिथं येरावड्यामध्ये सोडलं आणि नंतर पावणे अकरा वाजता रेखा जरे त्यांच्या मातोश्री आणि त्यांचा मुलगा कुणाल हे डॉक्टर सचिन तपस्वी यांना भेटले आणि मग त्यांचे काही उपचार वगैरे ते सुरू झाले आता हे सगळं उपचार वगैरे करता करता पावणे चार वाजलेले दुपारचे आणि मग दुपारी पावणे चार वाजता ते तिघं पण म्हणजे आई मुलगा आणि त्या मुलाची आजी असे तिघजण दवाखान्याच्या बाहेर पडलेत बाहेर आल्यानंतर त्या ठिकाणी रेखा झरे यांचा मुलगा ज्याचं नाव आहे रुणाल झरे आणि सून आहे आकांक्षा झरे आणि रुणाल झरेचा मित्र म पुष्कर अशा पद्धतीचे हे तिघजण बाहेर येऊन थांबलेले होते आणि विजयमाला माने यासुद्धा त्या ठिकाणी आलेल्या होत्या आता या सगळ्यांची इथं भेट झाली नंतर ही सगळी मंडळी सेंट्रो गाडीमध्ये बसलेली आहे आणि रुणाल आणि रुणालचा मित्र पुष्कर हे दोघं टू व्हीलरवरती बसलेत आणि ते पुन्हा स्टेशनला आलेत आता पुन्हा स्टेशनला आल्यानंतर मग यांनी एक प्लॅन असा केला की या पुन्हा स्टेशनवरून रेखा जरे आणि त्यांची सून आकांक्षा या दोघी टू व्हीलरवरती रविवार पेठेमध्ये खरेदी करण्यासाठी गेलेले आहेत आणि बाकीची जी काही मंडळी होती ती सगळी सेंट्रो कारमध्ये बसलेली आहे आई दोन मुलं मित्र आणि मानेबाई हे सगळे सेंट्रो कारमध्ये बसून खराडीचा जो बायपास आहे त्या ठिकाणी एक तुळशी हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये जेवायला थांबले आता त्यानंतर पाठीमागून रेखा जरी आणि त्यांची सून आकांक्षा दोघीजणी टू व्हीलरवरती आल्या आणि मग सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी तुळशी हॉटेलमध्ये जेवण केलं आणि जेवण वगैरे झाल्यानंतर साधारणपणे पाचच्या आसपास ही सगळी मंडळी नगरच्या दिशेनं निघालेली आहेत आता त्याच्यामध्ये जे पुण्यात आले होते ते पुण्याच्या दिशेनं गेले जे नगरमधून आले होते चार जण ते नगरच्या दिशेनं जायला लागलेले आहेत आता रेखा जरे ह्या गाडी चालवत होत्या आणि त्यांच्या शेजारी मानेबाई बसलेल्या होत्या आणि रेखा जरे यांच्या पाठीमागच्या सीटवरती त्यांच्या आई सिंधूबाई होत्या आणि माने मॅडम यांच्या पाठीमागे रेखा जरे यांचा मुलगा कुणाल हा बसलेला होता अशा पद्धतीनं हे चार जण आता गाडीमध्ये बसलेत गाडी सुरू झालेली आहे आणि नगरच्या दिशेनं जात जाते आणि आता अंधार व्हायला लागलेला आहे आणि ते आले शिरूरपाशी शिरूरपाशी आल्यानंतर बाळ बोठेचा फोन येतो बोठे आणि फोन आल्यानंतर मग त्याचं इकडलं तिकडलं काही बोलणं होतं त्यांचं पण या सगळ्यामधून बाळबोठे यांचं लोकेशन कुठं आहे याचा तपास करतो आणि फोन ठेवून दिला जातो त्यानंतर आता गाडीने शिरूर सोडलेला आहे आणि आता अंधार पडलेला आहे आणि गाडी जातेगावच्या घाटामध्ये आता नगरमध्ये शिरली जातेवागावच्या घाटामध्ये आलेली आहे आणि पाठीमागून एक काळी मोटारसायकल मोटारसायकलचा नंबर आहे एम एच सतरा तेवीस ऐंशी तर ही गाडी पाठलाग करत होती आणि नंतर मग थोडी पुढं आली गाडी ती आणि त्या गाडीनं या फोर व्हीलरला कट मारलेला आहे आणि ती गाडी म्हणजे जी, जी पाठीमागून आलेली टू व्हीलर आहे ती टू व्हीलर ही कट मारला आणि पुढं गेली आणि ती गाडी आता आडवी उभी करण्यात आली आणि ह्यांची जी फोर व्हीलर होती ती फोर व्हीलर आता थांबलेली आहे थांबल्यानंतर मग जो गाडी चालवणारा होता तो रेखा जरी यांच्याबरोबर ती वाद घालायला लागलाय ला ला आणि मग ते गाडी नेट चालवता येत नाही का कट मारला वगैरे वगैरे अशा पद्धतीने आता हे सरळ दिसत होतं की या लोकांनी स्वतःहूनच ते सगळं केलेलं आहे आणि मग त्यामुळे आता त्याच्यामध्ये त्या दोघांच्यामध्ये वाद सुरू झालेला आहे यामध्ये रेखा जरे यांनी सांगितलं स्वतःची ओळख सांगितली जरे, जरे, मी जळे जरे आणि मी यशस्वीनी ब्रिगेडचे अध्यक्ष आहे राष्ट्रवादीची कार्यकर्ती वगैरे या सगळ्या गोष्टी हे सगळं त्यांचं ते चाललं होतं आणि समोरची व्यक्ती त्यांच्यावरती म्हणजे अगदी भांडणाच्या आवेशामध्ये ती व्यक्ती वागत होती आणि जो माणूस मागं बसलेला होता जो तरुण पाठीमागं बसला होता त्या टू व्हीलरच्या तर त्यानं कुणाला तरी फोन लावला आणि फोनवरती त्यानं विचारलं की इनका क्या कारणं आहे आणि नंतर फोनवाल्यावरती फोनवरती काहीतरी बोलणं झालं आणि बोलणं झाल्यानंतर त्या पाठीमागं बसणाऱ्या माणसाने म्हणजे बघा जो गाडी चालवतोय तो वाद घालतोय आणि पाठीमागं बसणारा माणूस आहे त्यानं यांच्या गाडीचा फोटो काढला आणि तो फोटो मोबाईलवरती काढून कोणाला तरी पाठवलेला आहे आता गाडीमध्ये कुणाल आणि आजी आणि मानेबाई बसलेल्या होत्या तर मग कुणालन काय केलं जो फोटो काढत होता त्या फोटो काढणाऱ्याचा फोटो या कुणालनं काढलेला होता आता हे सगळं हे चालू होतं आणि ह्यांचा जो वाद होता तो वादही जोरजोराने आता था 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 वाद त्या ठिकाणी वाद घालायला त्या दोघांनी सुरुवात केलेली आहे आणि जो मागं बसणारा होता त्यानं मग ते फोनवरती बोलला फोटो पाठवला आणि त्यानंतर मग तो यांच्या यांच्याजवळ गेलेला आहे आणि मग या दोघांनी अजून त्यांच्याबरोबर ती वाद घातला आणि वादामध्ये त्यानं त्यांच्यावरती चाकून हल्ला केलेला आहे त्यांना रक्तबंबाळ केले, त्यांना जखमी केले आणि ही जी दुचाकी आहे ती नगरच्या दिशेनं गेलेली आहे आता बघा रेखा रक्तबंबाळ झालेले आहेत त्यानंतर मग आतमध्ये बसलेली जी मंडळी होती त्यांनी अनेक येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांकडून मदत मागण्याचा प्रयत्न केला पण कोणीही त्या ठिकाणी थांबलं नाही कोणीही मदत केली नाही अखेर शेवटी माने मॅडम आणि कुणाल या दोघांनी ड्रायव्हिंग सीटवरती बसलेल्या रेखा जरे यांना बाजूच्या सीटवरती बसवलं आणि स्वत माने मॅडम यांनी गाडी चालवायला सुरुवात केली आणि त्या नगरच्या दिशेनं जायला लागल्या होत्या आता प्रश्न हा होता की या सगळ्या अडचणीमध्ये आपल्याला कोण मदत करू शकतं तर आत्ताच मगाशी म्हणजे शिरूरच्या जवळ असताना ज्याचा फोन आला होता तो होता बाळबोटे आणि बाळबोटे हा मोठा पत्रकार आहे आणि त्यामुळे त्याला म्हणजे तो सगळं मॅनेज करेल आणि त्यामुळे मग तिथून बाळबोठेला फोन लावण्यात आला आणि मग बाळबोठेनं मग तिकडून ॲम्ब्युलन्सला वगैरे अशा पद्धतीनं फोन केलेला आहे आणि तिकडली सेटिंग सगळी बाळबोठेनं केलेली आहे आणि मग सुपा टोल नाका जो आहे तिथपर्यंत हे रेखाजरे यांना घेऊन आल्या तर त्यांचं रक्तस्राव होत होता त्याचबरोबर ती त्या बेशुद्ध पडलेल्या होत्या आणि मग त्या ठिकाणी सोपा नाक्यावरती तिथं ॲम्ब्युलन्स आली त्यांना ॲम्ब्युलन्समध्ये टाकण्यात आलं आणि ॲम्ब्युलन्स आता जिल्हा रुग्णालयामध्ये गेलेली आहे आणि तिथं बाळ बोठे अगोदरच हजर होता त्यानंतर मग रेखा जरे यांना डॉक्टरांनी मध्ये तपासणी केली आणि त्याच्यामध्ये त्यांना मृत घोषित करण्यात आलं आणि त्यानंतर माध्यमांमध्ये बातम्या आल्या की रस्त्यावरती वाद झाला आणि या वादामधून त्यांची हत्या करण्यात आली होती पण मूळ कारण मात्र या पाठीमागचं वेगळंच होतं बघा त्यांची बॉडी आता पोस्टमॉर्टमला गेलेली आहे आणि दुसरीकडे हा जो बाळबोठे आहे तो बाळबोठे रडतो आहे त्यानंतर तो घरच्यांचं घर सांत्वन करतोय अत्यंत दुःख झालं आहे अशा पद्धतीनं सगळं दाखवतोय एवढंच नाही तर मग त्यांच्या अंत्यसंस्काराची पण जी तयारी आहे त्याच्यामध्ये पण तो सहकार्य करतो आहे एका बाजूला हे सगळं चाललेलं दुसऱ्या बाजूला पोलिसांनी आता तपासाला सुरुवात केली होती आणि त्या गाडीमध्ये कुणालनं त्या मारेकराचा फोटो काढला होता तो फोटो पोलिसांना देण्यात आला त्यानंतर मग पोलिसांना हा महत्वाचा क्लू होता पोलिसांनी त्या व्यक्तीची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला होता आणि मग पोलिसांकडे काही लोकांच्या कुंडल्या होत्याच त्याचबरोबर ते पोलिसांचं जे जाळं आहे नेटवर्क आहे त्या नेटवर्कच्या माध्यमातून ती व्यक्ती कोण आहे त्या व्यक्तीचं नाव काय आहे त्याची सगळी कुंडली काढण्यात आली आणि मग पोलिसांच्या लक्षात आलं की ही व्यक्ती ही जे गुन्हेगार आहे ती वाळू व्यवसायाशी संबंधित आहे आणि मग पोलिसांनी त्याला अटक करण्याचं सत्र अवलंबलं आता हे जे मारेकरी होते त्या मारेकऱ्यांमध्ये एक मारेकरी श्रीरामपूरला सलूनच्या दुकानामध्ये कटिंग करत होता तर त्या ठिकाणी त्याचं नाव होतं फिरोज शेख त्याला तिथं पोलिसांनी अटक केली आहे त्यानंतर दुसरा आरोपी होता म्हणजे दुसरा मारेकरी होता गुड्डू शिंदे त्याला फत्तेबाद या ठिकाणावरून पोलिसांनी अटक केलेली आहे आणि मग या दोघांना विचारल्यानंतर मग यांना कोणी सुपारी दिली होती तर मग त्याचं नाव कळालं त्याचं नाव होतं आदित्य चोळक याला मग पोलिसांनी पारनेरमधून अटक केली आता आदित्यला विचारलं आ अटक केल्यानंतर विचारलं की बाबा मग तुला कोणी सुपारी दिली ती किंवा तू खून का केला होता मग त्यानं पण सांगितलं की मला पण सुपारी देण्यात आली होती आणि मग कोणी सुपारी दिली होती मग त्यानं नाव सांगितलं सागर भिंगार दिवे मग पोलिसांना आता सागर भिंगार दिवेला पकडायचं होतं बघा इथपर्यंत म्हणजे दोघंजण अटक केली त्याच्यानंतर त्या दोघांच्या सांगण्यावरून त्यांना सुपारी दिली होती तिसऱ्यानं मग तिसऱ्याला अटक केली मग तिसऱ्याच्या सांगण्यावरून चौथ्याला आता अटक करायची होती पण तोपर्यंत यांचा मास्टर माइंड कोण होता हे अजूनही बाहेर आलेलं नव्हतं आता सागर भिंगारदेवीला पकडायचं होतं सागर भिंगारदेवी अगोदर केडगाव सुप्यामध्ये होता त्यानंतर तो सिंधुदुर्ग रत्नागिरी या बाजूला गेला होता आणि तिथं पोलीस गेले तर तिथून तो पन्हाळ्याला गेलेला आहे कोल्हापूरला गेलेला आहे आणि पन्हाळ्यामध्ये एका लॉजवरती त्याला पोलिसांनी अटक केलेली आहे पकडलेलं आहे आता याच दरम्यान ऋषिकेश पवार हा पुण्यामध्ये काम करणारा एक तरुण आहे त्या तरुणालासुद्धा पोलिसांनी अटक केली आहे तोपर्यंत यांचा मास्टर माइंड कोण आहे हे अजूनही कोणाला कळलेलं नाही आणि ज्या वेळेस मग या सागरला अटक करण्यात आली मग त्याला विचारलं त्यावेळेस मग त्यांना सांगितलं म्हटलं की नगरमधल्या टिळक रोडवरती एक चाय स्पॉट आहे त्या चाय स्पॉटवरती मी आदित्य चोळकला अडीच लाखाची सुपारी दिली होती रेखा जरे यांना मारण्यासाठी आता ही सुपारी म्हणजे सागरने आदित्यला दिली आणि आदित्यनं ही सुपारी फिरोज आणि गुड्डू या दोघांना दिली आणि असं सांगितलं जातं की यांना पन्नास हजार रुपये दिले होते रेखाजरे यांना मारण्यासाठी आता नक्की काय आहे तेही तपासामध्ये पुढं तपासा आणते ते लक्षात येईलच आता हे सगळे मासे गळाला लागले होते पण जो मूळ मासा होता मुख्य मासा होता की ज्यानं हे सगळं घडवलं होतं त्याचं नाव मात्र कोणी घ्यायला तयार नव्हतं किंवा जे अगोदर ती गजन पकडले होते त्यांना तर हे माहीतच नव्हतं की आपल्याला सुपारी कोणी दिलेली आहे फक्त त्यांना ज्यांनी सुपारी दिली तेवढंच माहिती पण मूळ मास्टर माइंड कोण होता हे त्यांना माहीत नव्हतं हे माहीत होतं सागर भिंगार दिवेला आणि मग पोलिसांनी त्या पोलिसांच्या पद्धतीनं तपासाला सुरुवात केली आणि मग सागरनेच ते नाव समोर आणलं ते नाव होतं बाळबोठेचं जो बाळबोठे हा आत्तापर्यंत त्यांच्याबरोबरती होता जो बाळबोठे रडत होता जो सांत्वन करत होता त्याचंच नाव समोर आलं होतं लक्षात घ्या बाळबोठेचं नाव समोर आल्यानंतर पत्रकारिता क्षेत्रामध्ये सुद्धा एक म्हणजे धमाका झाल्यासारखी गोष्ट आहे कारण आजपर्यंत लोक पत्रकारांना एक पत्रकारिता म्हणजे चौथा स्तंभ आहे आणि पत्रकार आपल्याला मदत करू शकतात अडचणीमधून बाहेर काढू शकतात त्यानंतर न्याय देऊ शकतात किंवा आपल्या समस्या सोडू शकतात असा लोकांचा विश्वास पण ज्यावेळेस एका पत्रकाराचा आणि एक प्रथितियश वर्तमानपत्रामध्ये काम करणारा आणि एक मोठं नावनगरमध्ये असणारा बाळभोटे याचं नाव, नाव समोर आलंय आता बाळभोठे नक्की कोण होता काय होता हे आपण नंतर पाहणारच आहोत तर मग आता बाळबोटेचं नाव समोर आल्यानंतर पोलीस त्याच्या बंगल्यावरती जिद्द नावाचा बंगला आहे त्या बंगल्यावरती गेले पण तिथं बाळबोटे गायब झालेला होता आणि मग तिथं पाहिलं तर त्याचे दोन फोन जे चालूच होते घरच्यांना त्यानं सांगितलं फोन बंद करायचे नाहीत कुणाचे फोन आले तर उचलायचे त्यांना उत्तरं द्यायची आणि स्वतः मात्र तिथून गायब झालेला होता त्या ठिकाणी पोलिसांनी मग ते फोन जप्त केले त्यानंतर परवानाधारक जे पिस्तूल होतं त्याच्याकडे ते पिस्तूल जप्त केलेलं आहे पासपोर्ट जप्त केलेला आहे आणि हा आता गायब झाला आहे पण तो परदेशामध्ये जाऊ नये याच्यासाठी पण पोलिसांनी जी काही सेटिंग आहे ती सगळी लावलेली आहे आणि यानंतर लुकआउटचे जे नोटीस असते जी नोटीस बजावलेली आहे आता बाळबोटे फरार झालाय पोलीस त्याचा तपास करत होते याच्यामध्ये पोलिसांना अनेक ठिकाणची माहिती मिळाली की या ठिकाणी बाळबोटे आहे मग पोलीस त्या ठिकाणी जायचे पण तिथंही तो काही सापडत नसायचा म्हणजे त्यानं हे सगळं होण्याच्या अगोदरच मोठं प्लॅनिंग केलेलं होतं आणि मग आता हे सगळं चालू असतानाच मग बाळबोटेवरती खडणीचे गुन्हे काहींनी दाखल केले काहींनी विनयभंगाचे गुन्हे दाखल केले याच्यामध्ये या माणसाने मग अटकपूर्व जामिनासाठी वकिलांच्या मार्फत न्यायालयामध्ये अर्ज पण केला होता पण न्यायालयाने तो नाकारलेलं आहे आणि बाळबोठे या माणसानं जे शून्यामधून सगळं मिळवलेलं होतं ते सगळं त्यानं या सगळ्या प्रकरणामुळे गमावलेलं आहे आणि एक महिना झाला तरीही तो गायब आहे आणि आता ह्यानं हे सगळं का घडवलं होतं कशासाठी घडवलं होतं ही माहिती अत्यंत धक्कादायक असणार आहे कारण एवढा मोठा पत्रकार ज्याचं नाव आहे ज्याचं ज्याची पी एच डी झालेली आहे ज्याची अनेक पुस्तकं ही विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आहेत अभ्यासक्रमासाठी आहेत आणि अशी व्यक्ती हा दहा लाखाचा सुपारी दिलेली आहे असं हे सांगितलं जातं तर मग दहा लाखाची सुपारी का दिली होती हे सगळं आपल्याला तो सापडल्यानंतरच कळेल आत्ता मी तुम्हाला जी माहिती सांगितली आपला आत्ताचा जो भाग आहे तो भाग हा अर्धवट आहे कारण याच्यामध्ये आता हे मारेकरे नक्की कोण कोण होते आणि त्या मारेकरांचं मूळ काय होतं ते काय करत होते आणि मग त्यांना सुपारी कशी देण्यात आली होती नंतर बाळ बोठे हा कोण होता त्यानं कशी शून्यातनं सुरुवात केली होती इथपर्यंत कसा पोहोचला होता आणि त्यानं सुपारी का दिलेली होती आणि रेखा जरे यांना मारण्याचा सुद्धा प्लॅन झाला होता पण तो प्लॅन का फसला होता हे सगळं आपल्याला पाहायचंय पण ते बाळ बोठे पकडल्यानंतर एक व्हिडिओ मी बनवेल आणि त्या व्हिडिओमध्ये या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेल आणि या या सगळ्या घटनेमध्ये तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर ते प्रश्न सुद्धा विचारा मग पुढच्या या दुसऱ्या भागामध्ये याची उत्तरं देण्याचा प्रयत्न मी जरूर करेल तर आत्तापर्यंत तुम्हाला जे सांगितलं आणि तुम्हालाही अजून काय माहिती असेल तीसुद्धा मला खाली कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये उद्या रात्री साडेआठ वाजता तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र